शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ निदर्शन करताना सीटूच्या शेकडो कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेच्या पूनम गेट इथं अटक करण्यात आली. गुरुवारी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर सीटूचे राज्य सचिव युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सीटूच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. शेतकऱ्यांवर लादलेले काळे कायदे मागे घेतलंच पाहिजे. प्रधानमंत्री हश मिळाव. प्रधानमंत्री हश मिळाव. या प्रसंगी पोलिसांनी बळाचा वापर करून सीटूच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. यावेळी अनिल वासम, विक्रम कलबुर्गी, विजय हरसुरे, नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, शेवंता देशमुख, शकुंतला पाणीभाते, युसुफ रजाक शेख, दाऊद शेख, जावेद सगरी, जुबेर सगरी, श्रीनिवास गड्डम, अशोक बल्ला, हसन शेख, वीरेंद्र पद्मा, विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, चन्नम्मा भंडारे, व्यंकटेश कोंगारी, किशोर मेहता, अखिल शेख, आसिफ पठाण, दत्ता चव्हाण यांच्यासह 26 कार्यकर्त्यांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. माहित आहे की गेल्या 43 दिवसापासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. सर्व TV माध्यमातून आपण बघता त्या ठिकाणी कडाक्याची थंडी त्या ठिकाणी पडलेली आहे. जवळजवळ आतापर्यंत 60 शेतकऱ्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांचा प्रमुख एक आपले सिंग समाजाचे त्यांनी स्वतःवर गोळ्या घालून त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केला आणि त्यांनी सांगितलं की मोदी सरकार जे काळे कायदे केले आहेत त्याची वेदना मी सहन करू शकत नाही म्हणून मी आपले जीवन संपवत आहेत. अशा पद्धतीने संपूर्ण देशामध्ये हा आंदोलन सुरू आहे. आमची प्रमुख या ठिकाणी पांगणी एवढीच आहे की आज आपण सीटूच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तहसील कार्यालय कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी एवढीच आहे की सरकारने ताबडतोब देशाचे पंतप्रधान आणि आपले कृषी मंत्री त्यांचा तोडगा काढला पाहिजे आणि जे काळे कायदे जे केलेले आहेत ती कायदे ताबडतोब त्यांनी रद्द केलं पाहिजे. भांडवलदारांच्या खिशामध्ये पैसे घालण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि अंबानी आणि अडाणींच्या बाजूने उभं राहून त्या ठिकाणी सरकार निर्णय घेत आहे.